जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षाला सामोरे जाण्याची मानसिकता तरुणांनी ठेवावी. कधी हार मानू नये. ज्येष्ठांचे जवळच्या मित्रांचे मार्गदर्शन घ्यावे. मृत्यू हा अटळच आहे, मात्र त्याला आत्महत्या पर्याय नाही, असे प्रतिपादन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीमध्ये शोकसभेवेळी केले. शिवसेनेचे युवा नेते तथा माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्या निधनानिमित्त महाराजा मंगल कार्यालयात सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या खोपोली आत्महत्याचे प्रमाण वाढल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. आत्महत्या करण्यामध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असल्याने तर आणखीनच चिंतेत भर पडली आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात अलीकडेच उदयास आलेले तरुण नेतृत्व अमोल जाधव यांच्या आत्महत्या घटनेने सारेजण हादरून गेले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणामध्ये हाच सूर होता. असे कुठलेही ठोस कारण नसताना अमोल याने आत्महत्या का केली असा प्रश्न अनेक मान्यवरांना पडला आहे. असे पाऊल उचलण्यापूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळींचा तसेच जवळच्या मित्रांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे अनेकांनी यावेळी प्रतिपादन केले. या शोकसभेला हरिभक्त पारायण कृष्ण महाराज लांबे, दत्ताजी मसूरकर, सुनील पाटील, विजय पाटील, सूर्यकांत देशमुख, अश्विनी पाटील, किशोर पाटील, विनोद साबळे, जगदीश मरागजे, प्रवीण जाधव, जे पी पाटील, हरिभक्त पारायण, कर्णूक महाराज यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, सामाजिक, राजकीय आणि खोपोली शहरातील नागरिक उपस्थित होते.